नमस्कार, आरएस अकेडमी मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज मी ध्येय करिअर अकेडमी नाशिक निलेश सर आणि राठोड सर यांच्याकडे आलेलो आहे. यांच्याकडे येण्याचं कारण भी खास आहे, कारण की हे विद्यार्थ्यांसाठी ठाण्याला जे ग्राउंड, जे ठाण्याला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, सरांकडे पण वनरक्षक भरपूर मुलं आहेत, तर हे वनरक्षक मुलांसाठी सर ठाण्याला घेऊन जात आहेत मुलांना डायरेक्ट डेमोसाठी. बघा विद्यार्थी मित्रांनो, आहेत बरेचसे असे क्लासवाले विद्यार्थ्यांसाठी एवढी धडपड करतात, हे सर डायरेक्ट गाडी करून, स्पेशल गाडी करून विद्यार्थ्यांना ठाण्याला घेऊन चालले, खास त्या ट्रॅकवरती डेमोसाठी. कारण की विद्यार्थ्यांच्या मनात खूप काही डाऊट आहेत की तो ट्रॅक चढ आहे, उतार आहे, मग टायमिंग काय. मग विद्यार्थी सरांची एक इच्छा आहे की आमच्या विद्यार्थ्यांच्या मनातली भीतीच काढून टाकू, काय कसा ट्रॅक आहे काय आहे, एकदम भीतीच काढून टाकू. त्यासाठी निलेश सर आणि राठोड सर मुलांना खास घेऊन जात आहे ठाण्याला, आणि मी पण जातोय. मित्रांनो, तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओ देईल की आमच्या विद्यार्थ्यांचा टायमिंग काय येतोय, विद्यार्थ्यांचे अनुभव पण, की सर कुठे पळताना चढला, दम लागला, सर कुठेतरी असं, हे सर्व एकदम डिटेल आणि ऍक्च्युअल सत्य माहिती. तर राठोड सर आणि निलेश सर, निलेश सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी हेच जर तुम्ही ठाण्याला घेऊन चालले स्पेशल खास विद्यार्थ्यांसाठीच. येस सर, खास विद्यार्थ्यांचं कसं आहे, तर विद्यार्थ्यांच्या मनातली भीती निघाली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या मनातल्या शंका निघाल्या पाहिजे की ठाण्याचा ट्रॅक म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात अवघड ट्रॅक म्हटला जातो. कारण त्याच्यावर 5 चढे आणि काहीतरी 200 मीटर 100 मीटरचा रस्ता जो काय तो थोडासा कच्चा रस्ता आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी तिथं ठाण्याच्या ट्रॅकवर जर 5 किलोमीटरचा टाइम दिला, तर महाराष्ट्रात कुठेही त्याने वनरक्षकाचं ग्राउंड दिलं तर तो आउट ऑफ देऊ शकतो. म्हणून आपली ती कन्सेप्ट जी काय, आपली संकल्पना आहे की इथले विद्यार्थी ठाण्यात कशा पद्धतीने ग्राउंड करू शकतील, म्हणजे जेणेकरून त्यांना अदर ठिकाणी जरी फॉर्म भरला असेल तरी सुद्धा त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. बरोबर मित्रांनो, बघा लक्ष द्या, म्हणजे सर स्पेशल आता उद्या आहे आमची ती टेस्ट राहणार आहे. इथले नाशिकचे जे विद्यार्थी सरांकडे आलेले ते उद्या ठाण्याच्या ट्रॅकवरती डेमो देणार आहेत. म्हणजे तुम्हाला हे बी कळून जाईल की यार ठाण्याचं तिथं आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं बघा, काही काही मला पण कमेंट येतात, सर माझा 16 मिनिटाचा टाइम आहे, माझा 17 मिनिटाचा टाइम आहे, असं आहे. आता ऍक्च्युअल पळल्याशिवाय कळत नाही, कारण की बोलताना काही बोलू शकतो, म्हणून जेव्हा पळताना तिथं प्रॅक्टिकलमध्ये ते महत्वाचं आहे. तर उद्या आपण ध्येय करिअर अकॅडमी हे सर ट्रीप घेऊन जात आहेत, विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत खास करून, आणि मला पण खूप छान वाटतंय, कारण की शक्य नाही, भरपूर क्लासवाले आहेत की आहेत चालू आहेत, पण असं डायरेक्ट स्वतः पुढाकार घेऊन करणं सोपं नाही आहे. तर मित्रांनो, उद्या पुन्हा डिटेलमध्ये व्हिडिओ येईल, आणि जे आता नाशिकमधून जवळपास विद्यार्थी आहेत त्यांना ठाण्याच्या ग्राउंडवरती यायचं आहे, तर त्यांनाही फक्त 6 वाजेपर्यंत, आता व्हिडिओ माझा लेटेस्ट पडतोय, पण 6 वाजेपर्यंत जेवढे विद्यार्थ्यांना यायचं असेल, प्रामाणिक जे विद्यार्थी प्रामाणिकपणे खरं टेस्ट द्यायचे त्या विद्यार्थ्यांनी यायचं, फिरण्या म्हणून नाही आहे, हे आयुष्याचा विषय आहे, आयुष्याचा विषय आहे. कारण की इथं एक एक जॉबसाठी, म्हणून त्या विद्यार्थी 6 वाजेपर्यंत संपर्क साधा मला, की सर मला यायचं आहे, नाव आणि तुम्हाला सांगून देईल किती फीज आहे, जाण्या येण्याचा खर्च ते तुम्ही देऊन टाकायचं. दादा उद्या टेस्टला या, प्रॅक्टिकलमध्ये बघून घ्या काय कसं आहे. मी तुम्हाला ठाण्याचा व्हिडिओ टाकलाच आहे, पण आता स्वतः डायरेक्ट माझे विद्यार्थी सरांचे विद्यार्थी म्हणजे पळणार आहेत, म्हणून इथे ॲक्च्युअल डाटा समजणार आहे. जो पण कोणी नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या. RS अकॅडमी सत्तेच देईल, सत्तेच राहील, कुठलंही खोटं राहणार नाही. आणि अजून तुम्हाला जेवढी माहिती लागेल तेवढी पुरवेल, जेणेकरून माझ्या ज्या विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांचा विश्वास मी सार्थकच करेल, एवढं फिक्स राहणार आहे. मित्रांनो परत एकदा सांगतो, सबस्क्राईब करून घ्या. उद्या ठाण्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ठाण्याचा डिटेल माहिती भेटणार आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जय हिंद.